नमस्कार मित्रांनो, बी एन टेक्निकल यूट्यूब चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिले असेल, कार्बोरेटर आणि एफआय सिस्टीम यामधील आपण दोन्हीमधील फरक पाहणार आहे. तर प्रथम पाहूया आपण कार्बोरेटर. तर मित्रांनो, हा स्प्लेंडर प्लस ओल्ड मॉडेलचा कार्बोरेटर आहे. तर मित्रांनो, स्प्लेंडर प्लसला ओल्ड मॉडेलला पहिलं कशा पद्धतीने होतं, तर डायरेक्ट टाकीमधून चॉक असायचा, चॉकमधून डायरेक्ट कार्बोरेटरमध्ये तेल यायचं. तुम्ही चॉक चालू केल्यानंतर डायरेक्ट कार्बोरेटरमध्ये तेल यायचं. आणि जरी तुमचं तेल जरी संपलं तरी पण तुम्हाला गाडी वाकडी करून तुम्ही चालवू शकत होता, किंवा सकाळी गाडी चालू होत नसेल तेव्हा तुम्ही कार्बोरेटर चॉक दिलेला असतो, तो चॉक करून चॉक लावून तुम्ही गाडी चालू करू शकत होता. तर मित्रांनो, आणि अनेक पाहूया आपण की याचा स्क्रू साईटवरती होता. आणि एक ज्या कार्बोरेटरमध्ये आपण मिक्सर करून एअर आणि फ्यूल दोन्ही मिक्सर करून आपण इंजिनला फुडं सप्लाय कार्बोरेटर देत होता. तर आणि याचं ॲव्हरेज सरासरी ते 65 ते 70 दरम्यान गाडीला ॲव्हरेज पडत होतं. तर मेंटेनन्स पण कमी होता, खर्च पण कमी होता. तेल संपलं तरी, कोणतेही तेल संपलं तरी तुम्ही गाडी वाकडी करून 1 ते 2 किलोमीटर गाडी जाऊ शकत होती. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या कार्बोरेटरचं काम होतं. तर आता आपण पाहणार आहे एफआय सिस्टीम, फ्युल इंजेक्शन सिस्टीम. तर फ्युल इंजेक्शन सिस्टीम कशी काम करते ते आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, फ्युल इंजेक्शन सिस्टीम ही ECU द्वारे काम करते. सर्व सेन्सर आहेत, हे पाहू शकता तुम्ही. हा एक सेन्सर दिलेला आहे, या ठिकाणी पण सेन्सर आहे. आणि त्याचा जो स्क्रू आहे तो वरच्या ठिकाणी आहे, हे तुम्ही पाहू शकता. जो आपण RPM सेट करतो त्याचा स्क्रू वरच्या ठिकाणी दिलेला आहे. हा स्क्रू RPM, या स्क्रूवरती RPM सेट केले जातं. तर याला कार्बोरेटरसारखं फ्युल मिक्सचर एकत्र इथून पाठवलं जात नाही. तर याचे टाकीमध्ये मोटर दिलेलं आहे, याच्या टाकीमध्ये ही लाईन आलेलं आहे, पाहू शकता. याला चोक वगैरे कुठेही नाही, चोक सिस्टीम नाही. तर याला डायरेक्ट टाकीमध्ये मोटर दिलेलं आहे. ECU द्वारे सिग्नल दिला जातो. ECU द्वारे सर्व कंट्रोल केलं जातं. ज्यावेळेस तेल पाहिजे त्यावेळी इथं पाहू शकता तुम्ही, ही लाईन इकडून खाली गेलेलं आहे. आणि या ठिकाणी इंजेक्टर बसवलेला आहे, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. हा जो थ्रोटल आहे याच्यावरती इंजेक्टर बसवलेला आहे, हा इंजेक्टर बसवलेला आहे. हा इंजेक्टर केसमध्ये आतमध्ये फवारा करत असतो आणि इकडून एअर येत असते, या ठिकाणी मिक्सचर होऊन डायरेक्ट आतमध्ये जात असतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एफआय सिस्टीम काम करते. एफआय सिस्टीममुळे गाडीचा ॲव्हरेज 8 ते 9 वाढलेला आहे गाडीचा ॲव्हरेज. कारण माझी पण स्प्लेंडर बाईक आहे एफआय सिस्टीमची, BS6 बाईक आहे. तर मित्रांनो, एफआय सिस्टीमचे नुकसान काय आहे, तर तुम्ही तुमचे जेवे कार्बोरेटरची बाईक आहे त्याच्यामध्ये तुम्ही गाडी वाकडी करून पण नेऊ शकता. पेट्रोल संपल्यानंतर 2-1 किलोमीटर तरी जाते. तर मित्रांनो, याच्यामध्ये तसं करता येत नाही. पहिलंच याच्यामध्ये मोटर आहे, त्यासाठी 2-1.5 लिटर जास्त तेल ठेवावं लागते. तर याच्यासाठी वाकडी करू शकत नाही. ज्यावेळेस मोटरला तेल पोचत नाही त्यावेळी गाडी बंद राहते. आणि ज्यावेळी याचा सेन्सर, हे जे सेन्सर आहे ते काम करणार नाहीत, खराब होतील, त्यावेळी पण तुमची गाडी बंद राहील. तर मित्रांनो, ह्याचे नुकसान हे आहेत. आणि फायदा म्हणजे एक आहे, ॲव्हरेज जास्त मिळतं आपल्याला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असते तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, बाय फ्रेंड्स.